नमस्कार. मराठी ग्लोबल विलेज या संकल्पनेला मी आदेश बांदेकर मनापासून शुभेच्छा देतो. किती छान संकल्पना आहे. आपण मराठी आणि मराठी साता समुद्रापार जाऊन पोहोचलेले आहेत. प्रत्येकाने आपला ठसा उमटवलेला आहे आणि आपण नीट विचार केला ना तर असं लक्षात येतं की जगभरात जगाच्या नकाशावर कानाकोपऱ्यामध्ये सगळे मराठी बांधव त्या त्या ठिकाणी छान आनंदाने राहत आहेत. पण हे राहत असताना प्रत्येकजण नेहमी आपण बघितलं तर त्या त्या कुटुंबामध्ये त्या त्या चौकटीमध्ये राहून जगाच्या कानाकोपऱ्यात आपली कला सादर करत असतात. कधी एखादी अशी चांगली घटना घडते जी त्यांच्याच कुटुंबापर्यंत मर्यादित राहते आणि जगाच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या कुटुंबापर्यंत ती पोहोचतच नाही. मग याचा दुवा म्हणून मराठी ग्लोबल विलेज काम करणार आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात अनेक वर्ष काम करत असताना सातत्याने पूर्वी ई टी व्हीचं असू द्या माध्यम किंवा झी 24 तासचं माध्यम असू द्या, मृदुला जोशी हे नाव कायम समोर आलं आणि मग मृदुला पुरंदरेच्या रूपाने जगभरात आपलं कार्य कर्तृत्व पोहोचवण्यासाठी ही व्यक्ती धडपडू लागली. मुद्दामच की एक स्त्री, एक गृहिणी, एक वहिनी, एक माऊली, एक मैत्रीण उत्तम पद्धतीने मराठी ग्लोबल विलेज ही संकल्पना घेऊन तुमच्या सगळ्यांच्या समोर येत आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा आणि जे करणार ते उत्तम करणार. अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि आजपर्यंत बातम्यांमधून आपल्यासमोर आलेले आहेत तेव्हा त्यांच्या या संकल्पनेला सुद्धा अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि मराठी ग्लोबल विलेजच्या माध्यमातून हे कुटुंब खूप मोठं व्हावं यासाठी तुम्हालाही मनापासून आवाहन करतो. आणि हे काम करत असताना मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होणार आहे की आपण आपल्या कला असू द्या, स्थानिक पातळीवरती केलेले कार्यक्रम असू द्या, एखादी बातमी असू द्या, थेट या मराठी ग्लोबल विलेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार. तेव्हा तुम्हा सगळ्यांना या कुटुंबामध्ये आमंत्रित करताना खूप आनंद होतो आहे. ग्लोबल विलेज आणि तेही मराठी ग्लोबल विलेज, किती आनंद आहे. ग्लोबल या शब्दातच सारं काही दडलेलं आहे. तेव्हा या उत्तम अशा मराठी ग्लोबल विलेज संकल्पनेला मी आदेश बांदेकर मनापासून शुभेच्छा देतो आणि या कुटुंबाचे तुम्हीही सगळे सदस्य व्हा हे आवाहन करतो. नमस्कार.